कॅल्कच्या बेसिक डेटा मॅनिप्युलेशन वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत फॉर्म्युला वापरण्यासंबंधी प्राथमिक परिचय, कॉलम सॉर्ट करणे, डेटा फिल्टर बद्दलची प्राथमिक माहिती. येथे आपण उबंटू लिनक्स वर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रेऑफिस 3.3.4 वापरणार आहोत. कॅल्क मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राथमिक सूत्रांच्या माहितीने ट्युटोरियलला सुरुवात करू. सूत्रे फॉर्म्युला म्हणजे समीकरणे ह्यात संख्या आणि व्हेरिएबल्सचा वापर करतात. येथे सेल्स व्हेरिएबल प्रमाणे वापरतात, त्यात समीकरणास आवश्यक डेटा ठेवला जातो. मूलभूत गणिती क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा समावेश होतो. आता आपण प्रथम personalfinancetracker.ods ही फाइल उघडू. वरील फाइल मधील कॉस्ट या हेडिंग खाली असलेल्या सर्व खर्चांची बेरीज कशी करता येते ते पाहू. मिसलेनियस या हेडिंग खाली सम टोटल या नावाने अजून एक हेडिंग बनवा. आता A8 सेलवर क्लिक करा आणि त्यात सीरियल नंबर 7 लिहा. आता सेल C8 वर क्लिक करा जिथे आपण सर्व खर्चांची बेरीज मांडणार आहोत. सर्व खर्चांची बेरीज करण्यासाठी टाइप करा is equal to sum आणि गोल कंसात ज्या सेल रेंजची आपल्याला बेरीज करायची आहे ती रेंज म्हणजेच C3:C7. आता एंटर दाबा. तुम्हाला कॉस्ट खाली असलेल्या सर्व खर्चाची बेरीज झालेली दिसेल. आता आपण कॅल्क मध्ये वजाबाकी कशी करायची ते पाहू. जर आपल्याला हाउस रेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिल यांची वजाबाकी करून आलेले उत्तर A9 मध्ये दाखवायचे असेल तर प्रथम A9 वर क्लिक करा. या सेल मध्ये टाइप करा is equal to आणि संबंधित सेल रेफरन्स म्हणजे C3-C4. आता एंटर दाबा. आपल्याला दिसेल की दोन सेल रेफरन्स मधील खर्चांची वजाबाकी होऊन उत्तर A9 मध्ये आलेले असेल. आपण केलेले बदल अंडू करू. अशाच पद्धतीने आपण भागाकार किंवा गुणाकार ही करू शकतो. स्प्रेडशीट मध्ये असलेली अजून एक प्राथमिक क्रिया म्हणजे सरासरी. आता ती कशा पद्धतीने करतात ते पाहू. सम टोटल सेलच्या खाली एवरेज या नावाने नवीन हेडिंग बनवा. येथे आपण सर्व खर्चाची सरासरी काढणार आहोत. आता C9 सेलवर क्लिक करा आणि टाइप करा is equal to average आणि कंसात कॉस्ट. कीबोर्डवरील एंटर दाबा. या सेलमध्ये तुम्हाला कॉस्ट या कॉलमची सरासरी दिसेल. आपण केलेले बदल पुन्हा अंडू करूया. असेच आपण रो मधील सेल्सची सरासरी काढू शकतो. फॉर्म्युला आणि ऑपरेटर्स बद्दल ऍडव्हान्स ट्युटोरियल मध्ये शिकू. आता कॅल्क मध्ये डेटा सॉर्ट कसा करतात ते पाहू. सॉर्ट द्वारे दृश्य सेल्सची क्रमवारी आपण इच्छेनुसार बदलू शकतो. इथे आपल्याला एकापुढे एक असे 3 पर्यंत निकष वापरून डेटा सॉर्ट करता येतो. डेटा मधील विशिष्ट आयटम शोधण्यासाठी सॉर्टिंग व फिल्टर उपयोगी होतात. आपल्याला कॉस्ट खालील डेटा सरत्या क्रमाने सॉर्ट करायचा आहे. सॉर्ट करायचे सेल्स सिलेक्ट करण्यासाठी कॉस्ट या सेलवर क्लिक करू. आता माऊसचे लेफ्ट बटन दाबून ते 2000 लिहिलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करू. सॉर्ट करायचा कॉलम सिलेक्ट होईल. मेनूबार मधील डेटा ऑप्शनवर क्लिक करून मग सॉर्ट निवडा. आता करंट सिलेक्शन या ऑप्शनची निवड करा. तुम्हाला सॉर्ट क्रायटेरिया आणि ऑप्शन्स नावाचे 2 टॅब्स डायलॉग बॉक्स मध्ये दिसतील. सॉर्ट क्रायटेरिया टॅब मध्ये सॉर्ट बाय या फील्ड मध्ये कॉस्ट ची निवड करा. कॉस्ट चढत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी त्याच्या शेजारी असलेल्या असेंडिंग ऑप्शनवर क्लिक करा. आता ओके या बटणावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की कॉलम चढत्या क्रमाने सॉर्ट झालेला आहे. उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी डिसेंडिंग वर क्लिक करा व नंतर ओके क्लिक करा.
आता स्प्रेडशीट मध्ये केलेले बदल अंडू करू. सर्व कॉलम एकदम सिलेक्ट करून ते सॉर्ट केल्यास एका वेळी अनेक कॉलम सॉर्ट होऊ शकतात. समजा सीरियल नंबर आणि कॉस्ट हे कॉलम्स सॉर्ट करायचे आहेत. आता पूर्वी केल्याप्रमाणे हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करून घ्या. आता मेनू बार मधील डेटा ऑप्शन वर क्लिक करा आणि मग सॉर्ट वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स मधील सॉर्ट बाय फील्ड मध्ये पहिल्यांदा कॉस्ट निवडा. नंतर देन बाय फील्ड मध्ये SN निवडा. दोन्ही ऑप्शन मध्ये डिसेंडिंग वर क्लिक करा आणि मग ओके बटन दाबा. ही दोन्ही हेडिंग उतरत्या क्रमात सॉर्ट झाली आहेत. केलेले बदल पुन्हा अंडू करू. आता डेटा फिल्टर कसा करायचा ते पाहू. स्प्रेडशीट मधील फिल्टर म्हणजे एक किंवा अनेक कसोटींवर खरे ठरणारे डेटा आयटम्स स्क्रीनवर दाखवणे. स्प्रेडशीट मध्ये फिल्टर सुरू करण्यासाठी आयटम नावाच्या सेलवर क्लिक करा. आता मेनू बार मधील डेटा ऑप्शनवर क्लिक करा आणि मग फिल्टरवर क्लिक करा. पॉपअप मेनू मध्ये ऑटो फिल्टर ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला हेडिंगवर बाणाचे चिन्ह आलेले दिसेल. आता आयटम नामक सेलवरील डाउन एरोवर क्लिक करा. जर आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटी बिल संबंधित डेटा बघायचा असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला फक्त इलेक्ट्रिसिटी बिल संबंधित डेटा येथे दिसेल. बाकीचे सर्व ऑप्शन्स फिल्टर झाले आहेत. सर्व डेटा बघण्यासाठी आयटम नामक सेलवरील डाउन एरोवर क्लिक करा आणि मग ऑल वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण डेटा बघता येईल. ऑटो फिल्टर शिवाय अजून दोन फिल्टर ऑप्शन्स आहेत. स्टँडर्ड फिल्टर आणि ऍडव्हान्स्ड फिल्टर. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात पाहूया. फॉर्म्युला संबंधी प्राथमिक परिचय. कॉलम सॉर्ट करणे. डेटा फिल्टर्स बद्दलची प्राथमिक माहिती. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगले बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.